अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक कोणतेही अनुचित प्रकार न घडता शांततेने पार झाला आहे। कोणतेही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली नाही। आमचे टोटल 4 मोर्चे रॅली निघाले, 31 आंदोलन झाले, ये सगळेचे सगळे आम्ही व्यवस्थित हाताळले आहेत। आमचे परदेशिक नागरिकांची ऑनलाईन नोंदणी 516 झाली। यामध्ये एक मोठी कामगिरी अशी झाली आहे की 48 नायजेरियन आणि 59 बांगलादेशीला आम्ही रिपॅट्रिएट केला आहे, त्यांच्या परदेशी पाठविले आहेत। 59,600 पासपोर्ट पडताळणी झाली आहे, म्हणजे की पासपोर्ट देण्यात आलेले आहेत, त्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे। परदेशात नोकरी करता जाणाऱ्या नागरिकांची चारित्र्य पडताळणी 374 झालेली आहे। खाजगी नोकरीसाठी 40,000 लोकांचं आम्ही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट दिलं आहे। आणखीन 5,146 खाजगी सुरक्षा रक्षकांच्या कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलं आहे। 2 घटना घडली होती संपूर्ण वर्षात, थोडासा कॉमनल, आणखीन आम्हाला वाटत होता की आणखीन मीडियामध्ये सुद्धा भरपूर यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता की इथे दहशतवादी आले, आणखीन हा आले। एक घटना घडली होती ते उरण खोपटा ब्रिजच्या खाली लिहान करण्यात आला होता, आणि दुसरा घटना घडली होती खारघर रेल्वे स्टेशन चंद अर्धगत गोल आणि JK-27 असंच आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता। आम्ही सांगू इच्छितो की दोन गुन्हा आम्ही उघडकीस आणला, आरोपी अटक झाले आणि आरोपी आत आहे। हा आमचे 4-5 जे आहेत हा राजकीय व धार्मिक कार्यक्रम झाले। JNPT-मध्ये माननीय मुख्यमंत्रीचे जो शिवस्मारक, करीब 5-6 लाख लोक त्यामध्ये होते। माननीय पंतप्रधान यांचे खारघर येथे प्रचार सभा होती। सेंट्रल पार्क खारघर येथे संत निरंकारी समागम कार्यक्रम होता। स्वामीनारायण महाराज जयंती होती। आणखीन अनिरुद्ध बापू उपासना सत्संग होता, त्यामध्ये 30,000 ते 40,000 लोक तिथे DY पाटील, आणि या व्यतिरिक्त 2 मनोरंजन कार्यक्रम होते आणि तेसुद्धा आम्ही व्यवस्थित हाताळले। पब्लिक आणखीन ते इंटरॅक्शन, शांता कमिटी बैठक, मोहल्ला कमिटी बैठक, इतर समितीची बैठक, आमचे सगळे मिळून 1752 बैठके झाली। यावर्षी 317 बंदोबस्त आम्ही पुरविला आहे। सिडको अतिक्रमण किंवा महानगरपालिकाचे अतिक्रमण आहे 228, आणखीन 79 सिडकोने अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त मागितला होता, आणखीन सगळे बंदोबस्त 317 बंदोबस्त, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी 1 बंदोबस्त आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी देत आहोत। हा एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो इथे, आमचे जे लायसन्स ब्रांच आहे, हा लायसन्स ब्रांचमध्ये भरपूर दिवसापासून सगळे वेपनचं रिन्युअल होत नव्हता। वेपन रिन्युअलच्या एक पद्धत आहेत की प्रत्येक 3 वर्षीमध्ये, आता नवीन कायदेप्रमाणे 5 वर्ष झाले आहेत की तुम्हाला वेपन रिन्युअल करायचं आहे। लोकांना 2005-2006 पासून रिन्युअल केला नव्हता, तो आणखीन भरपूर लोक मय्यत होते, त्यांचे रिन्युअल झाला नव्हता, तो ते आम्ही सगळे वेपनचे रिन्युअल करून घेतले आहेत। 126 हा वेपन लायसन्स आम्ही कॅन्सल केला आहे, आणखीन रद्द केला आहे। आणखीन त्यापैकी 104 वेपन आमच्याकडे सीज आहेत, पिस्टल असो, रिव्हॉल्वर असो, वेगळ्या प्रकारच्या वेपन आहेत, ते आम्ही सीज केले आहेत। आता आपण क्राईमबाबत येऊ। क्राईमबाबत टोटल क्राईम जे आहेत ते भाग 1 ते 5 आणि भाग 6, हा 2 भागमध्ये आपण क्राईम वाटप विभाग करतो। तर भाग 1 ते 5 मध्ये 72 गुन्हा वाढ आहेत आणि भाग 6 मध्ये 190 गुन्हा कमी आहेत। टोटल क्राईम बघितला तो 118 गुन्हा कमी आहेत। नेक्स्ट, हा एक मोठा मोठी 2019 चार्ट आहेत, किती टक्के काय असतात
यांचे आम्ही कंपॅरिजन 2018 पासून करतो, पण हा तुम्ही नाही 2018 स्लाइड्स नाही आहेत. अच्छा 2018 मध्ये तो बॉडी ऑफेन्सेस जे 13% आहेत, मागच्या वेळी मला वाटतं 14% होते, आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस, तो हा प्रॉपर्टी ऑफेन्सचे टोटल आहेत की टोटल बॉडी ऑफेन्सेस जे असतात आमच्याकडे वो 13% असतात, प्रॉपर्टी ऑफेन्सेस 40% आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमेन 10% आहेत, इकॉनॉमिक ऑफेन्सेस 11.93% आहेत. हा ट्रेडिशनली असं लक्षात आलेले आहेत की ओवर द पिरियड बॉडी ऑफेन्सेस अँड प्रॉपर्टी ऑफेन्स कमी होत चालला आहे ऑल ओवर द कंट्री. आणखीन जे दुसरे क्राईम आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस, आणखीन क्राईम अगेन्स्ट वुमेन, आणखीन तुमचे सायबर ऑफेन्सेस, त्यांची वाढ होत चाललेली आहे. अकॉर्डिंगली त्याच पॅटर्नवर आमच्या बॉडी ऑफेन्सेस मागच्या वेळी करीब 14.15 होता, आणखीन प्रॉपर्टी ऑफेन्स 41.5 होता, तो कमी झाला आहे. इकॉनॉमिक ऑफेन्सेस मार्जिनली वाढला आहेत, आणखीन क्राईम अगेन्स्ट वुमेन मार्जिनली वाढला आहेत. नेक्स्ट एकन गुणात वाढ, ये पार्ट 5 फक्त आहेत 72. शरीर विधु गुणात घट 57, मालमत्ते घट 20, महिला अत्याचार गुणात वाढ 56, फसुनिक गुणात वाढ 84, फेटल मोटर अपघात 34 डेथ मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी आहेत. ज्यावेळी आपण सांगतो की गाड्यांची रजिस्ट्रेशनची संख्या नवी मुंबईमध्ये दर महिनेमध्ये 7,000 गाड्या वाढतात, तो टोटल 84,000 से 85,000 गाड्याची रजिस्ट्रेशन दरवर्षी होता तिथे. तो हा गाड्याची जी संख्या वाढली त्यानंतरसुद्धा फेटल अपघात कमी होत आहेत त्याच्यामध्ये पोलिसांची कामगिरी दिसून येतो. बॉडी ऑफेन्सेस हे पर्सेंटेज त्यांना कंपॅरिजन करून टाकलं आहेत, मागच्या वेळी 14.21 होता, यावेळी 13 आहेत, मागच्या वेळी प्रॉपर्टी ऑफेन्सेस 41.34 होता, आत्ता 40 आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमेन 9 होता 10.78 आहेत, 10.7 से इकॉनॉमिक ऑफेन्सेस 11.93 आहेत, अदर ऑफेन्सेस 10, यामध्ये एक सायबर ऑफेन्सेस नाही आहेत. सायबर ऑफेन्सेसमध्ये आमच्याकडे इन्क्रीज ऑलमोस्ट 200 times झाला आहे, 300 times झाला आहे, ते क्राईम ते सायबर कंप्लेनबाबत, गुन्हाबाबत नाही, कंप्लेन जे सायबर तक्रार येतात आमच्याकडे त्यामध्ये भरपूर वाढ झाली आहे. तो हा एक जे पॅटर्न आहेत ऑल ओवर द कंट्री आहेत, ह्या कोणी नवीन नाही आहेत की क्राईम जे कन्व्हेन्शनल क्राईम आहेत ते घडत चाललं आहेत, आणखीन जे नॉन कन्व्हेन्शनल क्राईम आहेत, जे नवीन क्राईम आहेत, इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहे, क्राईम अगेन्स्ट वुमेन आहे, ते वाढत सायबर क्राईम आहे ते वाढत चाललं आहे. त्या अनुषंगानं हा आमचे क्राईम बॉडी ऑफेन्सेस कमी झाला, प्रॉपर्टी ऑफेन्सेससुद्धा मार्जिनली कमी झाला. नेक्स्ट हा मागच्या वर्षीचा आहे, दोघं जर बघितला तर ऑलमोस्ट 95% डिटेक्शन ते ये जो आहेत डिटेक्शन रेट 65% के आसपास दोनों हैं, 65.9 and 65.45. हा मागच्या वर्षाची तुलनामध्ये हा बॉडी ऑफेन्सेस आहेत कमी, प्रॉपर्टी ऑफेन्सेस कमी आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमेन मार्जिनली वाढला आहेत, चीटिंगचे केस वाढला आहेत, अँड अदर केसेस इज इक्वल ऑलमोस्ट. हा NDPS हा एक चांगली कामगिरी यावेळी आमचे पोलीस डिपार्टमेंट करण्यात आली होती की दोन चीज आहेत, एक NDPS आहे क्लास 6 पार्ट 6 जे दोन इम्पॉर्टंट सेक्शन आहेत तो आहेत NDPS अँड इंडियन आर्म्स ॲक्ट. NDPS मागच्या वेळी 44 केस होती, यावेळी आमचे 154 केस आहेत, आर्म्स ॲक्टमध्ये 33 केसेस आहेत. सो हा एक इम्पॉर्टंट आमच्या कामगिरी आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन थोडा आमची मागच्या वर्षापेक्षा यावर्षी वाढली आहे. नेक्स्ट दॅट इज अगेन वी आर गिविंग द डिटेल, शारीरिक विथ जो बॉडी ऑफेन्सेस होता त्यांचे 95% आमचे डिटेक्शन रेट आहेत बॉडी ऑफेन्सेसमध्ये. खून, खूनमध्ये हा जर बघितला तुमच्या 727 डिस्ट्रीब्युशन आहेत, यामध्ये एक थोडासा आमच्या 53/44 जे उघडकीस आहेत, हा जे तुमचे 9 जे उघडकीस आलेले नाही आहेत त्यासाठी आम्ही एक वेगळी टीम केली आहेत, आणखीन त्यावर आम्ही काम करत आहोत. आणि 9 आमचे मॅक्सिमम 6 वी आर नॉट एबल टू आयडेंटिफाय द बॉडी, त्यासाठी आमचे प्रयास चालला आहे. एक केस 2 रबालेमध्ये,
रबाले मध्ये एकच बॉडीवर दोन गुन्हा दाखल आहेत, चूंकि त्यांचे डीएनए मिलत नाही त्यासाठी आम्ही डीएनएचे वेट वागत आहोत। तो दोन गुन्हा होऊ शकतात की एक गुन्हा होतील, एक जगह धड मिळाला होता, एक जगह सर मिळाला होता, दुसरी जगह धड मिळाला होता। खूनाचे प्रयत्न, दुखापातचे गुन्हा इस ठीक आहे, ते जितके होतात तितके आहेत। आणि गर्दीच्या गुन्ह्यामध्ये इन स्पाईट ऑफ कि वी हॅव फेस टू इलेक्शन, दोन आम्ही इलेक्शन बघितला, ग्रामपंचायतचा इलेक्शन बघितला, आमच्याकडे गर्दी मारामारीची संख्या 66 कमी झाली आहे। हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की दोन दोन इलेक्शन, आणखीन त्यानंतर ग्रामपंचायत इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आमची गर्दी मारामारीची संख्या कमी आहे। नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफेन्सेस 20 कमी आहेत। जर तुम्ही रिकवरी बघितला आणि डिटेक्शन बघितला, डिटेक्शन इज 32% अँड रिकवरी इज 32% इन कंपॅरिजन विथ द रिकवरी ऑफ 30% इज लास्ट। फसवणूकचे गुन्हा 420 गुन्हा ज्यामध्ये येतात त्यामध्ये वाढ झाली आहे। आणखीन आम्ही सगळे गुन्हा 420 जितके येतात मॅक्सिमम आम्ही दाखल करतो। आणि यावेळी पोलिसांना प्रोॲक्टिव्हली 3-4 केसेस असं दाखल केलं आहे ज्यामध्ये लोकांची फसवणूक होत होती। आतापर्यंत आमच्याकडे लोकांच्याकडून कंप्लेन आला नव्हता, पण आम्हाला माहिती मिळाली की असं मल्टीलेवल मार्केटिंग, आणखीन फ्रॉडचे केस चालू आहेत, आणखीन एक्सेसिव्ह रेट ऑफ रिटर्न देण्याचं प्रॉमिस करण्यात आले आहेत। त्यामध्ये आम्ही शिओ मोटो तिथे आम्ही जाऊन गुन्हा दाखल केलेले आहे। महिला अत्याचारचे गुन्हा आहेत ते 56 वाढ आहेत। वाढ कसं आहेत ते मी तुम्हाला दाखवितो, त्यासाठी इथे आहेत। बलात्कारची गुन्हा जे आहेत ते 153 होती, ते 16 वाढ आहेत। आणखीन विनयभंगाच्या गुन्हा मार्जिनली वाढ आहेत। आणखीन 498 अच्या 24 गुन्हांना वाढ आहेत। आणि 498 306 जे केस आहेत त्यामध्ये घट आहेत। हा जे वाढ आहे तुमच्या 16 गुन्हा बलात्कारमध्ये वाढ आहे, विनयभंगमध्ये 25 गुन्हाची वाढ आहे, आणि 498 24 गुन्हांची वाढ आहे। नेक्स्ट, आता हा इंटरेस्टिंग चीज आहे की एकूण बलात्कारचे जे गुन्हा आहेत ते 169 आहेत, 169। त्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून हा 57 केस आहे। नातेवाईक मित्र ओळखीचे कडून 111 केस आहेत। 169 में फक्त एकच ऑफेन्स आहे, तो आहे जो अननोन पर्सनद्वारे झालेले आहे। हा एक महत्त्वाचे फिगर आहे की आउट ऑफ 169 ओनली 1 केस इज कमिटेड बाय अ पर्सन विच इज नॉन नोन टू द विक्टिम। नेक्स्ट, सायबर फसवणूक हा 62 गुन्हा आहेत, त्यामध्ये 4 गुन्हा फेसबुकद्वारे मैत्री करून फसवणूक, त्यामध्ये 85 लाख रुपये त्यांना काढून घेतला आहे। त्यामध्ये खारघरची केस आहेत, ते एक केसमध्ये मला वाटतं 47 लाख रुपये 72 लाख रुपये काढले त्याने। यामध्ये एक वयस्कर माणसानं मैत्रिणी मिळून देतो असली केस आहेत, आणि त्यामध्ये 72 लाख रुपये केस आहेत। तो हा ऑनलाईन फसवणूक 21 लाख आहे। टोटल जे आहेत 2,42,42,970 रुपये हा फसवणूक झालेली आहे। पिछे जावा, पिछे बॅक बॅक। तो यामध्ये जे महत्त्वाचे केस आहे डेटिंग ॲपद्वारे ऑनलाईन फसवणूक, एक आहे 74 लाख, आणि फेसद्वारे मैत्री करून फसवणूक हा आहेत 85 लाख। तो हा बेसिकली ग्रीडचे गुन्हा आहे ज्यामध्ये फसवणूक झालेली आहे। हा एक लक्ष देण्याची गोष्ट आहे। कार्ड क्लोनिंगची आहेत 6 गुन्हा, ते गुन्हा आम्ही एक डिटेक्ट केला होता जिथे एक सॅलूनमध्ये एक मुलगी ज्यावेळी कोणी क्रेडिट कार्डनं पे करत होती, तो जे रिसेप्शनिस्ट होती तो क्रेडिट कार्डमध्ये पे करत असताना त्यांचे डाटा काढायचा, आणि जे पिन टाकायचे लोक त्यांच्यावरती कॅमेरा होता त्यामधून त्यांचे पिन करून ते काढलं होतं। तो कार्ड क्लोनिंग आणखीन असं
एलेक्स द्वारे करीब करीब 47 लाख च्या आहेत, 4,70,000 च्या आहे, 47 नाही 4 लाख. तो हा जे आहे सायबर फसवणूक आहे टोटल इतकेच्या आहेत. नेक्स्ट, सायबर सेलकडे प्राप्त अर्ज 2018 मध्ये 120 होता, यावेळी आमचे सायबर युनिट मोठी झाली आहेत. सो 120 से आम्ही 417 वर पोहोचलो आहे, आणि 417 मध्ये आम्ही 354 ची निर्गती केली आहे, आणि 63 जे आहेत ते आमच्याकडे प्रलंबित आहेत. तो हा जे गुन्हा, एक मिनिट, हा जे गुन्ह्याचे वाढ आहेत 120 से ऑलमोस्ट 300% भारतीय 36% प्लस कंप्लेन. सो वी आर रिसीविंग ऑल शॉर्ट्स ऑफ कंप्लेन, स्मॉलर कंप्लेन एज वेल एज द सम सीरियस कंप्लेन ऑल्सो. आणि आमच्याकडे एक चांगली टीम आता तयार झाली आहेत, त्यामध्ये 6-7 अधिकारी आहेत, 1-2 एक्सपर्ट आहेत, आणि ते मिळून हा सगळे चौकशी करतात आणि निर्गती करतात, आणखीन गुन्हा दाखल करतात. नेक्स्ट, तसेच आमच्याकडे सिटीजन पोर्टलवर सुद्धा तक्रार येतात. मागच्या वर्षी 467 तक्रार आली, हा तक्रारमध्ये 92.07% तक्रारीची निर्गती करण्यात आलेली आहे. तक्रार येतात ज्यावेळी सिटीजन पोर्टलवर तक्रार येतात त्याचवेळी ते पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनवाले त्यांना ईओ नेमतात, इन्क्वायरी ऑफिसर नेमतात, आणखीन त्यांचे उत्तर कन्सर्नला पाठविण्यात येतात की काय करायचं आहे तुमच्या केसमध्ये, नाही करायचं आहे. यामध्ये भरपूर ट्रिव्हियल मॅटरसुद्धा येतात, कधी कधी भरपूर सिरियस मॅटरसुद्धा येतात. ट्रिव्हियल मॅटर म्हणजे असंच की आमचे जात होतो आमचा मोबाईल पडला, हा सुद्धा येतात. कधी कधी कुछ आणखीन विचित्र येतात, आणखीन कधी कधी भरपूर सिरियस मॅटर येतात की आमच्याकडे ती छेड काढण्यात येतात, असंच करण्यात येतात, तिथे कोणी पाठवा, असंच करा, तसंच करा. तो आम्ही सगळे गुन्हा जितके आमच्या सिटीजन पोर्टलवर येतात कंप्लेन, ही सगळे कंप्लेनला एक त्याच दिवशी इन्क्वायरी ऑफिसर नेमण्यात येतात. आणखीन ते इन्क्वायरी ऑफिसर कोण आहे ते सिटीजन पोर्टलचे जे कंप्लेनंट आहेत त्यांच्याकडे माहिती जातात, आणखीन निकाल काय लागला तेसुद्धा त्यांना कळविण्यात येतात. जसंच मी सांगितलं की यावेळी आमचे भर होता की आमच्या NDPS ॲक्टच्या मोठी कारवाई व्हावी, तो 154 केसेसमध्ये 245 अरेस्ट झालेले आहे ॲक्युज, आणि 2,80,00,000 आम्ही मुद्देमाल जप्त केलेले आहे. मिसिंग आमच्याकडे भरपूर होतात, आणखीन हे भरपूर गुन्हा दाखल होतात 363 ॲज पर द डायरेक्शन, तुरंत आम्हाला 363 गुन्हा दाखल करावे लागतात. तो आत्तापर्यंत आम्ही यावर्षी 307 मुली जे पडून गेली होती ते आम्ही शोधून आणलं आहे. 2019 मध्ये 35,395 समन्स आम्ही बजविले आहे, समन्स अँड वॉरंट मिळून. मागच्या वेळी 28,518 होता, यावेळी आम्ही 35,395 समन्स वॉरंट बजविले आहे. नेक्स्ट, 111 फरारी, आणखीन 255 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट, कन्व्हिक्शन रेट आमचे 2000 मध्ये 25.36 आहेत, मागच्या वेळी 22.03 होता. कन्व्हिक्शन रेटमध्ये आमचे जॉईंट CPने भरपूर एफर्ट घेतला आहेत. आमचे पॅरवी अधिकारीची आम्ही दर वीक मीटिंग घेतो. कन्व्हिक्शन रेट बढविणे इतके सोपा नसतं, भरपूर एफर्ट त्यामध्ये जात आहेत. आणखीन कन्व्हिक्शन रेट आता 25.36 झाला आहे. फॉर द फर्स्ट टाइम वी आर युझिंग द प्ली बार्गेनिंग, ते CRPC मध्ये एक तरतूद आहेत प्ली बार्गेनिंगच्या, आणि त्यामध्ये आम्हाला रिसेंटली आमच्या मागच्या महिन्याचे जे कन्व्हिक्शन रेट होता 10 December 2018 ते 50% आम्ही घेऊन गेलो आहे. आणि त्यामध्ये प्ली बार्गेनिंगचा एक मोठा शेअर आहे. प्ली बार्गेनिंगमध्ये कन्सेप्ट जे आहेत ते हा आहेत की जे गुन्ह्याचे पनिशमेंट आहेत ते कोर्टाच्या समोर बार्गेन करू शकतात ॲक्युज्ड, आणि त्यानंतर त्यांना पनिशमेंट मिळतात. आणि तर प्ली बार्गेनिंगमध्ये आम्हाला सफलता मिळत आहेत. आणि 25.36 आमचे यावर्षी कन्सन्ट्रेशन होता की आमचे कन्व्हिक्शन रेट सेशन कमिट केसेसमध्ये आणि पॉस्को केसेसमध्ये वाढलं पाहिजे, आणि त्यासाठी ऑल आऊट एफर्ट आमचा चालू होता. त्यासाठी 25.36 आलेले आहेत. नेक्स्ट, आणि हा तुमचं कन्व्हिक्शन रेट असेल. खूनमध्ये 32, मागच्या वर्षी 36% होता. खूनाच्या प्रयत्नमध्ये आम्हाला डबल कन्व्हिक्शन रेट झाला आहे, 19 पासून आम्ही 38 घेऊन गेलो आहे. तुम्हाला हा आश्चर्य वाटेल की बलात्कारच्या 17 मध्ये 0 काय आहेत. आणखीन हा
कन्व्हिक्शन काय आहेत त्यांचा खुलासा मी देतो काय आहेत. मागच्या वर्षीसुद्धा एकरामध्ये झिरो काय होता त्याचे आम्ही विश्लेषण केलं आहे. हे तो उद्याच्या हेडलाईन हाच असणार, त्यासाठी आम्ही त्यांचे विश्लेषण करून देतो. पॉस्को केसेसमध्ये जे पॉस्कोच्या पॉक्सोमध्ये जे 376 आहेत त्यांचे आमचे कन्व्हिक्शन ऑलमोस्ट 40% आहे. सो दॅट हॅज इम्प्रूव फ्रॉम 27 to 39. पॉक्सोमध्ये जो 354-363 आहेत त्यामध्ये आमचे कन्व्हिक्शन 43% आहे. इट्स अ व्हेरी हाय फ्रॉम एनी स्टँडर्ड. नेक्स्ट, आता 17 बाबत येऊ. 17 आम्ही जजमेंट घेतला तो 16 जजमेंट आम्हाला मिळाला, 1 FIR रद्द झालेले आहे. 16 केस चालले, त्यामध्ये 16 केसमध्ये फिर्यादी आरोपीला ओळखत होते. 14 केसमध्ये कोर्टानं हा सांगितला आहे की हा कन्सेन्सुअल सेक्स आहे, हा रेप नाही आहे, हा कन्सेन्सुअल सेक्स आहे. सालोसाप जो जे तुम्ही लग्नाचा आमिष दाखवून करतात तो लग्नाच्या आमिष दाखवूनमध्ये कोर्टाचा हा सांगायचा असेल की हा रेपची परिभाषामध्ये बसत नाही, की 4-4, 5-5 साल तुमचे रिश्ते असतात आणि त्यानंतर तुम्ही एक दिवस सांगतात की आमच्यावर रेप झाला आहे, तर रेपची परिभाषामध्ये तो बसत नाही. त्यासाठी हा कन्सेन्सुअल तो 14 केसमध्ये. 7 केसमध्ये फिर्यादी स्वतः कोर्टात फितूर झाली. 7 केस सुनवानी फिर्यादी संमती होती और जबरदस्ती नव्हती, ही बाब रेकॉर्डवर आलेली आहे. ज्यावेळी कंप्लेन करतात त्यावेळी फिर्यादी सांगतात की हां आमचे येणे जाणे होते, आमचे संबंध होता, आमचा हा होता, आमचा हा होता, आता तो लग्न दुसऱ्यासोबत करतात त्यासाठी माझी तक्रार आहे. पैशाची मागणारीचे 1 केस होता, त्यासाठी 17 केसेस जे निवड बलात्कारच्या त्यांच्या बोध पॉक्सो न होता ना कोणी सक्षम होता ते जे दाखल होते ते कोर्टानं निर्दोष सुटला. त्यासाठी हा जे केस आहेत की लग्नाचा आमिष दाखवून ते कितीपर्यंत सच असतात आणखीन काय असतात त्यांच्या बाबत आम्ही कुछ सांगू शकत नाही, पण हा निर्णय आहे. नेक्स्ट, ॲक्सिडेंटमध्ये मागच्या वेळी जे डेथ होता 270 होता, 239 यावर्षी आहेत. यामध्ये एक मोठा पार्ट आहे, ते शायद फिगर इथे नाही आहेत, की जो मोटरसायकल ॲक्सिडेंटमध्ये डेथ होता त्यामध्ये सबस्टॅन्शियली कमी झाली आहे. म्हणजे काय की आमचे हेल्मेट कॅम्पस विथ हेल्मेटचे आतापर्यंत आम्ही करीब 122 आणि त्यानंतर किती वाढला मध्ये यावर्षी 122 कॅम्पस आम्ही पोहोचलो होता. 122 से जास्ती झाले आता झाले असेल तर 122 कॅम्पस तक आम्ही पोहोचले आहेत आणि कमीत कमी 1 लाख लोकांच्यापर्यंत आमचे आहेत. त्यामध्ये आम्ही हा सांगत नाही की 100% लोक कॅम्पसमध्ये हेल्मेट घालूनच जातात, पण त्यांचा एक इम्पॅक्ट होतो आणि लोकांमध्ये हेल्मेट घालण्याची आदत बनत आहेत. आणखीन नवीन जे यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा आम्ही 2000 हेल्मेट बांधला होता, यावेळीसुद्धा आम्ही कमीत कमी 1000 हेल्मेट आतापर्यंत बांटला आहेत, आता चालू आहेत आणि लोकांना आम्ही देत आहोत, जागृती करत आहोत. तर त्यासाठी हा घट झाला आहे. टोटल ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा कमी आहे. ये दंडाची रक्कम प्युनिटिव्ह जे आत्ता आहेत नवीन प्रकार आहेत. सो मागच्या वर्षी 4 लाख केसेस दाखल होता, यावेळी 5,55,000 केसेस दाखल आहेत आणि दंडाची रक्कम जे आकारण्यात आली आहे ते 15 कोटी आहे. ₹8,57,000 ड्रंकन ड्रायव्हिंगमध्ये आम्ही जप्त केला आहे आणि 6,870 केसेसमध्ये लायसन्स कॅन्सल करण्यासाठी आम्ही RTO कडे रेकमेंडेशन केलं आहे. नेक्स्ट, हा एक इंटरेस्टिंग फिगर आहे, त्यासाठी मी तो सगळं जे इच्छित होतो. हा ॲक्सिडेंटची संख्या कमी होत चालली आहे. जर ॲक्सिडेंटची संख्या कमी बघितला तर सगळे प्रकारचे ॲक्सिडेंट कमी होत चालले आहेत. जर कोणाचा ॲक्सिडेंट जास्ती होत होता जर बघितला तर कारची ॲक्सिडेंट सबसे जास्ती होत होते, फॉलोड बाय द मोटरसायकल. ते आत्ता 185 आणि 191 झालेले आहेत. मागच्या वर्षी आमच्याकडे ट्रॅक्टरच्या ॲक्सिडेंटमध्ये वाढ झाले, सो 27 होता ते 37 झालेले आहे. बट सगळे लोकांमध्ये जनजागृतीमध्ये आणखीन
ट्रॅफिकच्या बाबत थोडासा रूल्स रेग्युलेशन पाळण्याच्या बाबत लोकांच्यामध्ये जागृती होत आहेत आणि त्यासाठी ॲक्सिडेंटची संख्या वर्षानुवर्ष कम होत चालले. नेक्स्ट, आता उत्कृष्ट कामगिरी जे यावर्षी आम्ही लोकांना केला आहे ते एक तो पहिला आहे ते सबसे नंबर वन ज्यामध्ये आमचे भरपूर टाईम वेळ आणखीन एनर्जी लागला होता तो आहे सुधाकर शाळेजवळच्या बॉम्ब ठेवण्याची घटना होती त्यामध्ये सगळे आरोपी अटक करण्यात आलेले. दुसरे NRI मध्ये घरफोडी करणारे दोन आरोपी अटक झाले होते आणि त्यासाठी त्यांच्याकडून आम्ही 26 गुन्हा उघडकीस आणलाय आणि 1302 ग्राम सोन्याचे दागिने आणि 41 लाख रुपये आम्ही जप्त केला होता. नेक्स्ट, तुर्वे नवी मुंबईमध्ये मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम चालवत असताना हा जे मी सांगत होतो की यामध्ये लोकांना तक्रारसुद्धा दिली नव्हती, ज्यावेळी आम्ही धाड टाकला तर लोकांना हा सांगितलं की साहेब आमचे पैसे मिळत आहे तुम्ही कशासाठी धाड टाकतात, आणि लक्षात आला की हा मल्टी लेवल मार्केटिंगची केस आहेत कसं फसवणूक होता. तो हा गुन्हा आणण्याच्या पूर्वी आम्ही प्रोॲक्टिव्हली जाऊन यांच्यावर केस केला होता. तलोजामध्ये हा एक भरपूर इंटरेस्टिंग गुन्हा आहे जे आम्हाला भरपूर त्रास देत होता की मला हा समजून येत होत नव्हता की मोठे मोठे 12 चाकीचे ट्रेलर कसं चोरी होऊन जातो आणि त्यासाठी आम्ही सगळे भरपूर परेशान होतो की या कसं होतात ट्रेलर इतके कोण छोटा चीज नाही जो ट्रेलर चोरी गेला. आणखीन ते पटण्यासारखी गोष्ट नव्हती तर देन वी हॅव स्टार्टेड सर्चिंग ईच अँड एव्हरी CCTV फुटेज आणखीन ते बघत असताना एक लक्षात आला की एक जो आहेत बॉडी मतलब जे त्यांना सांगतात ट्रकचे इंजन घोडा ज्यांना म्हणतात तो ज्या दिवशी येतात त्या दिवशी चोरी होतो. देन वी रिअलाइज दॅट ते घोडा आणतात आणखीन ते त्यामध्ये लागून जातात तर त्यासाठी आम्हाला लक्षात येत नाही आणि त्यानंतर ते त्यांना अटक करून 11 गुन्हा उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये 11-12 चाकीच्या ट्रेलर चोरी केला होता ते उघडकीस आणले. नेक्स्ट, अगेन देर इज इकॉनॉमिक ऑफेन्सेस वासी पोलीस ठाणेमध्ये आणि तुर्वे पोलीस ठाणेमध्ये 3 मर्डर झाली होती त्यामध्ये सुद्धा तुरंत आरोपी अटक करण्यात आला होता गुन्हा उघडकीस आणले. एक इंटरेस्टिंग हा घटना आहे 490/19 ज्यामध्ये एक व्यक्तीला किडनॅप करून सचिन सर्जेराव गर्जे आणि यांचं मर्डर करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये आमचे गोपनीय सोर्सनं हा माहिती दिली की असं असं मर्डर करण्यात आलेले आहे. त्यांना तिथून उचलला, किडनॅप केला, त्यानंतर मारण्यात आला. एक वेळी, दोन वेळी नाही, 3-3 वेळी त्यांचे बॉडी एकवार समुद्रात टाकण्यात आला तो वर आला, तिथून उचलून त्यांना गड्ढेमध्ये गळला, तिथून वर आला, त्यानंतर त्यांना जाळला आणि त्यासाठी हा गुन्हा आणखीन कोणी कंप्लेन केला नाही. आमचे क्राईम ब्रांचचे लोकांना त्यांना माहीत पडला, त्यानंतर आम्ही वर्कआउट केला, त्यानंतर कॉल डिटेल अनालिसिस करून हा गुन्हा भरपूर चांगल्या रीतीने उघडकीस आणला आहे. त्यानंतर हा 420 गुन्हा इथे कॉल सेंटर उघडण्यात आला होता आणि ते कॉल सेंटरच्या आम्ही उघडकीस आणून ते अमेरिकाचा संपर्क साधत होते आणखीन तिथून पैसे घेत होते त्या गुन्हा उघडकीस आणले. हा एक वाशिकला घटना घडली होती व सगळे लोकांना सांगितलं की 7 लोकांना बलात्कार केला, असंच केला एक पुरुषांच्यावर. ते एक भरपूर विचित्र केस निघाली होती त्यासाठी हा आहे. नेक्स्ट, हे नोकराची एक चोरी होती, त्यांचे मुद्देमाल आत्ता आम्ही वाटपसुद्धा केला आहे. त्यामध्ये 1 कोटी रुपये किमतीचे 2 किलो सोने हस्तगत करण्यात आलेले आहेत. एक आरोपी यामध्ये साहेब आत्तापर्यंत फरार आहे, एक फरार आहे, हां, राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट, नाही पाठीमागे हा एक केस आहेत पनवेल शहरचा ज्यामध्ये आम्ही 55 कार जप्त केला होता. ते गाडी तुमच्या गाडी टॅक्सीमधून चलवितो असंच घेत होते आणि वेचून टाकत होते. असंच 55 गाड्या जप्त करण्यात आली होती. 68 गाड्या
जप्त करण्यात आली होती, आणखीन 68 गाड्या सगळे जे ओरिजिनल मालकांचे आहेत त्यांना देण्यात आला होता. अच्छा, हे सानपाडाचा केस आहे. आर्थिक गुन्हा शाखेकडून 75 गुन्ह्यामध्ये 164 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, हा आम्ही जे लायसन्स ब्रांचची कामगिरी आहे की विविध परवाना नूतनीकरण नवीन परवाना शुल्क 2,20,00,000 आहेत. जे आम्ही बंदोबस्त पुरवितो त्यांच्याकडून 9 कोटी मिळाला आहे. आणखीन जो लायसन्स ब्रांच आहेत असेच आम्ही 13 कोटी रेव्हेन्यू जनरेट लायसन्स ब्रांचकडून गव्हर्नमेंटसाठी आम्ही केलं आहे. नेक्स्ट, अर्जची संख्या वाढ झालेली आहे आणि यांची निर्गतीसुद्धा झालेली आहे. निर्गतीचे फिगर नाही दिले आहेत तुम्ही. ओके, नेक्स्ट, हा एक पोलीस कल्याणच्या आम्ही हातात घेतला आहे. 45 वर्षे त्यावरील वयोगटाचे पोलीस कर्मचारी, त्यांचे पती पत्नी यांची अपोलो क्लिनिक यांच्याकडून 1,057 व्यक्तीची आम्ही तपासणी करून घेतली आहे. यामध्ये भरपूर वेगळ्यावेगळे प्रकारचे आजारसुद्धा निष्पन्न झाले जे लोकांना माहीत नव्हता, आणि यासाठी त्यांना आपल्या पाकेटतून कोणतेही पैसे देण्यात आलेले नाही. आम्ही सगळे पैसे वेल्फेअरमधून त्यांचे हेल्थ चेकअप आणखीन त्यांच्या कुटुंबियांचे हेल्थ चेकअपसाठी केला आहे. नेक्स्ट, ही महिला कक्षाकडील तक्रार आहेत. 2 महिलांच्या तक्रारांची संख्या वाढली आहे की जे जे तुमच्या कंजुगल लाईफमध्ये जे प्रॉब्लेम असतात आणि त्यासाठी ते तक्रार देतात. तर अर्जची संख्या 900 प्राप्त झाली होती. 291 आम्ही रिकॉन्सिलेशन करू शकलो, त्यांच्या समजावता घालू शकलो, त्यांना परत पाठवू शकलो. आणखीन त्यामध्ये 67 वाढ झाली आहे. पण एक मोठा तक्रार असं ग्रुप आहे जे समजावता करण्यासाठी तयार नसतात. जर समजावता करण्यासाठी तयार नसतात त्यावेळी आम्ही त्यांना कोर्टात जाण्यासाठी सल्ला देतो. जर ते फॅमिली कोर्टात जाऊन सल्ला करत नाही, आणखीन समजावता करत नाही, तर आम्ही गुन्हा दाखल करतो. आणि त्यासाठी तुमच्या लक्षात असं असेल की आमचं 498 च्या केसमध्ये वाढ झालेली आहे.